काय त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्याचा प्रकार आहे आणि आपण काही केलं नाही तर आपल्याला म्हणतात की अशा प्रकारचं तुम्ही हिंसाचार करणार का किंवा हे करणार का. तर हा जो दुटप्पीपणा आहे हा संपूर्ण देशामध्ये पसरलेला आहे, त्याचा प्रतिरोध आपण करायला पाहिजे, त्यासाठी आपण संघशक्तीने एकत्र आलो पाहिजे. भारत बंदचा पुकारलेला आहे, भीम आर्मी त्याच्यामध्ये सक्रिय झालेली आहे. भीम आर्मीने हा इश्यू उचललेला आहे की जे काही ॲट्रॉसिटी कायदा आहे सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये इंटरफेअर केलेला आहे त्या कायद्याविरोधात रिव्ह्यू पिटिशन फाईल करण्यासाठी हे आंदोलन आहे. त्याचबरोबर जे काही दलित तरुणांना आज पण कुंभी ऑपरेशन करून त्यांना अटक केली जाते, देवेंद्र फडणवीस सरकारने जी काही घोषणा केली विधानसभेमध्ये की बाबा हे दंगलीतले गुन्हे सगळे मागे घेत आहे, परंतु आजपर्यंत दंगलीतले गुन्हे मागे घेतलेले नाही आहेत. आज ही तरुणांना अटक केली जाते आणि त्या संदर्भात हे आंदोलन आम्ही उपस्थित केलेलं आहे. त्याचबरोबर जे चंद्रशेखर आझाद आहेत भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष, की त्यांना चुकीच्या पद्धतीने जो रासुका लावलेला आहे तो रासुका पण कशा चुकीच्या पद्धतीने लावलेला आहे त्या संदर्भात पण हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे आणि आजपासून हे आंदोलन आम्ही चालू करतो आणि हे मोठ्या प्रमाणात आम्ही महाराष्ट्रामध्ये याचं लोन पसरवणार आहोत. आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला एक निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या मागण्या ज्या काय आहेत त्या निवेदनामध्ये दिलेल्या आहेत आणि शासन दरबारी मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आमची मागणी ही आहे की जी रिव्ह्यू पिटिशन फाईल करून जी सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे तो निकाल रद्दबातल करावा, त्याचबरोबर चंद्रशेखर आझाद आहेत त्यांची त्वरित सुटका करावी आणि जे काही आंदोलकांना आजही पकडलं जात आहे की त्यांच्यावरच्या केसेस काढून घेण्यात यावा ही आमची थोडक्यात मागणी आहे.